काय आहे मनीष, तू आता तापातून उठलायस ना आणि केसावर नांगोळ का केलीस? तुला कोणी सांगितलं रुजुता की ताप आल्यानंतर डोक्यावर नांगोळ केली तर ताप चढतो? तसं काही नसतं ग. काय रे बाबा तू पण, बस आता खाऊन घे, हुशारा नको मारूस. हे काय, हे एनव्हलप कसलं? तू खाऊन घे ना. एक एक मिनिट, एक मिनिट, कोणाचं पत्र आलंय? तू सांगितलं नाहीस मला. ममाचं पत्र आहे. अरे काही नाही रे, तुला ताप होता ना म्हणून त्यांना पत्रातून कळवलं, बस जनरल. तू काय पत्र पाठवून ममाला इकडे बोलवून घेतलेस की काय? साधा ताप आला होता, हे कसले नसते उपद्रव सुरू केलेस तू. पण मनीष. पण काय आता? काही झालं ना तरी आई येते तुझी, सख्खी आई. हे बघ, आता तसं काहीही नाहीये. तिनं दुसरं लग्न केलेलं आहे माझे वडील नसलेल्या माणसाशी, त्यामुळे आता ती ज्योत्स्ना सोळंकी आहे, डॉक्टर सोळंकींची बायको. पण तुझे वडील गेल्यानंतर ममांनी दुसरं लग्न केलं, नवीन आयुष्य सुरू केलं, तर त्यात त्यांचं काय चुकलं रे? हे बघ, ते मला काही माहित नाही. मला हॉस्पिटलमध्ये ठेवायची वेळ आली ना तरीही तू मला काहीही कळवायचं नाही. खरं सांगू, तापाच्या गुंगीत तू सारखी ममानाच हाक मारत होतास. असेल, पण ते तापाच्या गुंगीत होत. त्या शब्दांना आता काहीही अर्थ उरलेला नाहीये. असं नसतं रे, आई शेवटी आई असते, अगदी काही झालं ना तरी. हे बघ, उद्या सकाळच्या फ्लाईटने आपण मुंबईला जातोय, माझ्या पप्पांच्या घरी दादरला. तिथे गेल्यानंतर म्हणशील मला मामाला भेटायचंय, तर तसं काही होऊ शकत नाही, मी आत्ताच सांगतोय. लाडू पुरे आत्ता एवढंच. तू जेवलीस मग घे ना तुझं पण. खूप धूळ आहे, मी साफ करून घेते, उठ. राहू दे का? अरे तुला सांगतो रोजू, या घराशी माझ्या असंख्य आठवणी जोडल्या गेल्या. मी लहान असताना जेव्हा आम्ही गावावरनं परत यायचो ना, तेव्हा अशाच धुराळ्यात असंख्य न्यूज पेपर्स आणि पत्र साठलेली असायची. मी काय करायचं माहितीये? मी न्यूज पेपर्स आणि पत्र गोळा करायचो आणि पप्पा इथे या इथे बसून सगळी पत्र वाचायचे. पण ममाला ते नाही आवडायचं. का रे? तिथे शिस्तीत बसायचं नाही ना ते. शेवटी पप्पांना तिच्या पुढे सरेंडर व्हायला लागायचं. पप्पांना तिकडनं नाईलाजाने उठावंच लागायचं. पण उठताना पप्पा काय म्हणायचं माहितीये? काय? आली नगरपालिका आली. हो. त्यानंतरची माझी ड्युटी काय असायची माहितीये का? मी हातात दोन पेले घेऊन शेजारच्या काकूंकडे जायचो आणि हाकाटी मारायचो, दूध आणि विरजणासाठी दही द्या काकू. या काकू या. काय? शंभर वर्ष आयुष्य आहे तुम्हाला. अरे का बरं?
अहो तुमचीच आठवण सांगत होतो मी हिला. अरे कसली आठवण? लहानपणी नाही का गावावरून आल्यानंतर मी तुमच्या दारात यायचो चहासाठी दूध आणि बिरजणासाठी दही मागायला, ते सांगत होतो मी हिला. अरे त्यासाठीच आली आहे मी. हा आणि चहा ठेवलाय बरं का घरी? आणि हे का मुक्काम इथेच वाटत? जोस्नामींचा फोन आला होता मला, बाळंतपण त्यांच्याकडेच व्हायचं होतं म्हणून. बरं ते राहू दे, चहासाठी घ्या. येतो नक्की. हा काय काय झालं रुजिता? तू डिलिव्हरीसाठी मामाकडे जाणार नाहीये, तू तुझ्या आईबाबांकडे जाणार आहेस. रुजिताचे दिवस भरत आले, तिला इथे आणायला हवं. That's up to you. तुला हवं तेव्हा. ते लोक आले तिथे. ते लोक म्हणजे मनीष आणि रुजिता. अगं पण मनीष तुझा मुलगा आहे ना, मग ते लोक काय? मी काय म्हणत होते, रुजुताला इथे खूप एकटं एकटं वाटेल, तिच्या बरोबर कुणीतरी असायला हवं. नाही नर्स ठेव. नर्स? नर्स अर्थात तुझ्या मुलाला विचारून ठेव, नाहीतर त्यावरून बिनसायचं त्याचं. नाही मी विचार करत होते की मीच थोडे दिवस. तू? अगं तुला वेळ तरी आहे का? ऑपरेशन, पेशंट, हॉस्पिटल यातून तुला वेळ कधी मिळणार? अगं रांग लागलेली असते आपल्याकडे पेशंटची. नाही हो पण मी बी प्रॅक्टिकल. नर्स ठेव. डॅडी मी थांबू रुजिताकडे? नो, तुला तुझ्या स्टडीज वर कॉन्सन्ट्रेट करायला पाहिजे. मग बोलव ना रुजिताला मी इथे. हो बोलव ना, फक्त आपल्याला वेळ किती आहे तेवढं लक्षात ठेव म्हणजे झालं. रुजिताला मी आता क्लिनिकवर जातोय, तिथून हॉस्पिटलवर. माझ्या म्हणण्याचा अर्थ कळलाय ना बाई तुला? नुसतं हू करू नकोस ग, ऐक माझं. तू तुझ्या आईकडे राहायला जा, मामाकडे राहायला जाऊ नकोस. अरे पण हैदराबादहून निघायच्या आधी आपलं सगळं ठरलं होतं ना. असू दे ना, मग आपले प्लॅन्स असे अचानक चेंज नाही का होऊ शकत. पण असे चेंज ऑफ प्लॅन्स म्हणजे मनीष मामाना वाईट वाटेल रे. वाटू दे ग. तू पण ना. का? तुझी आई नाही का आपल्या बाळाला वाढवू शकणार? तिने तिची तीन मुलं वाढवलीस ना. मनीष ममांचं खूप प्रेम आहे रे तुझ्यावर, आणि आपलं बाळ जर का त्यांच्याकडे झालं तर त्यांना खूप आनंद होईल, आणि तो आनंद मला त्यांच्यापासून हिरावून नाही घ्यायचा. बाय द वे ते ममाचंही घर नाहीये, ते एका तिराहीत माणसाचं घर आहे. त्या माणसाबरोबर आणि त्याच्या मुलीबरोबर मामा राहते बस. अच्छा म्हणजे हे तू पत्रात वाचलंस? तुझ्याबद्दल अगदी भरभरून लिहिले त्यांनी, आणि बाळाबद्दल सुद्धा. वाचलं पत्र. अर्थ उडून गेलेल्या शब्दांबद्दल तूही विचार करू नयेस आणि मीही विचार करणार नाही, एवढंच मला कळतं. मनीष अजूनही विचार कर. अरे आई बाबा सुद्धा म्हणत होते की जर का पहिलं बाळंत पण जोत्सना बाई. इनफ इज इनफ. हे बघ रुजुता, मला आता हा वाद वाढवायचा नाही. वाद करतच नाही. ठीक आहे पण मला माझं मूल त्या तिराहीत माणसाच्या घरी वाढायला नकोय. अर्थात तुलाच त्यांच्या देखाव्याची भुरळ पडली असेल. आय कॅन डू एनिथिंग. मुलगी आणि जावयाच्या स्वागताची तयारी वाटत. पण ती तयारी आधी स्वयंपाकघरात करा आणि मग हॉल मध्ये. ती तर आधीच केली आहे. रुजितासाठी गाजराचा हलवा आणि मनीषसाठी शेवयाची खीर करून तयार सुद्धा ठेवली आहे मी. पण मनीषला शेवयाची खीर आवडते हे तुम्हाला कोणी सांगितलं? ते मला माहित आहे. ठीक आहे, त्यानिमित्ताने आम्हालाही ती खायला मिळेल, मग तर उत्तम. जावयांच्या समोर असं नाही बोलायचं, नाहीतर त्यांना वाटेल की सासूबाई सासरे बुवांना काही खायलाच घालत नाही. खरं तेच वाटेल ना. बरं बरं पुरे. आता हे काय कपडे घालून बसलाय तो? चांगले कपडे घाला बघू. आता आमच्या कपड्यांची काळजी नका करू, मग आंगड्या डोपड्यांची काळजी करा. हॅलो. हॅलो, मी ज्योत्सना बोलते. हा बोला बोला.
कोण आहे? रचना बहिणीचा फोन आहे. रुजुता आणि मनीषचं काही कळलं का तुम्हाला? मी हैदराबादला फोन केला होता तर ते इथे येणार आहेत असं कळलं. हो आली आहेत ना, दादरला उतरली आहेत दोघ जण. दादरला? रुजुताचा तसा फोन आला होता. छे छे, ती जागा अगदीच अनहायजेनिक आहे. हो पण तुम्हाला भेटणार आहेत का ते? तुमच्याशी परत बोलणं झालं तर त्यांना सांगा, मी इथे सगळी अरेंजमेंट करून ठेवली आहे. मी रुजुताची वाट पाहते. हो हो सांगते, मी जरूर सांगते. कसलं उफराट स्थळ मिळालंय या पोरीला कळत नाही. आईचं लेकाचं जराही पटत नाही आणि मधल्या मध्ये माझ्या पोलीसचे मात्र हाल. अरे मनीष, काय का असा रागराग करतोयस तू? मी कुठे रागराग करतोय? अरे एवढं चिडायला काय झालं तुला? तू ममांवर का चिडलायस? त्यांनी रीमॅरेज केलं म्हणून. हे बघ, मला माहितीये तुला या सगळ्या गोष्टींचा खूप त्रास होतो, पण हे असं मनातल्या मनात किती दिवस ठेवणार आहेस तू? कधीतरी बोलायला हवं ना. हे बघ मनीष, बोलल्याने गोष्टी सोप्या होतात. ए तुला सांगतो रुजू, मी एकुलता एक मुलगा होतो. पापा, मामा आणि मी, आमचं एक मस्त युनिट होतं. ग पप्पा गेले आणि सगळं कसं सगळंच फिरून गेलं, सगळं तुटून फुटून गेलं. मामाने तर दुसरं लग्न केलं. अरे पण त्यांचं मला माहिती, तुम्हाला काय सांगणार असते. हे बघ, मामा आता एका वेगळ्या स्ट्रक्चरचा एक भाग आहे. तिथं तिने एक स्वतःचं वेगळं विश्व निर्माण केलेलं आहे. बरोबर की चूक यामध्ये मला पडायचं नाहीये, पण तिचं विश्व वेगळं आणि आपलं विश्व वेगळं. एक निरर्थक नातं जपण्याकरता कराव्या लागणाऱ्या कसरती मला नाही जमणार. आता तिची जी आपल्या आयुष्यात लुडबुड चालली ना, ती मी केवळ एका कारणासाठी सहन करतोय, कारण मला तुला ह्या अवस्थेत दुखवायचं नाहीये. बस मनीष, तुला काय रे मनीष, एक फोन करायला जड झाला का रे तुला? आणि इथे का आलात? सरळ आपल्या घरी नाही का यायचं? हेच आपलं घर आहे. अगं रुजुता, तू काय अशी उभी राहिलीस? चल बॅग भर, तुला न्यायला आले मी गाडी घेऊन. आणि मनीष तू पण चल. नाही, उद्या मला हैदराबादला एक अर्जंट मीटिंग आहे, मला सकाळी तिकडे जायचंय. बरं ठीक आहे रुजुता, तू चल, तुझे दिवस भरत आलेत. तू नको इथे राहूस, तुझी सगळी तयारी करून ठेवली मी, त्याला राहू दे इथे. काय म्हणतोय पेशंट? पेशंट मजेत. चला सावकाश. ये रुजुता. सोले गुड. काय म्हणतात मनीषराव? मजेत. आले नाहीत बायकोला भेटायला? नाही, त्यांची मीटिंग होती ना हैदराबादला. अगं पण मीटिंग महत्वाची की पेशंट बायको? ओके कम. बीपी ठीक आहे? पेशंट इज ॲब्सोल्युटली नॉर्मल, बीपी इज ऑल्सो नॉर्मल, पण मला वाटतं थोडीशी रेस्ट घ्यायला हवी. आय थिंक पल्स इज लिटल हाय, बट नथिंग टू वरी. डिलिव्हरी डेट? एनी मुमेंट, म्हणजे आतापासून कधी. बरं मग मी तिला घरी घेऊन जाऊ का? तिला तिची रूम दाखव आणि ऍडमिट करून घ्या. व्ही आय पी केस आहे म्हणून सगळ्यांना सांगा.
आणि तिच्या नर्सशी तिची ओळख करून दिली? नाही. ताबडतोब करून घ्या. नर्स पेशंटची ओळख आधी व्हायला पाहिजे. आणि हा, पेशंटच्या स्वास्थ्याची काळजी घेणारा डॉक्टर आहे मी, आणि त्यात कुचराई केलेली मला अजिबात आवडत नाही. कळलं का रुजुदा? चल मी तुला तुझी रूम दाखवते. काही लागलं तरी संकोच नाही करायचं. इंटरकॉम आहे रूम मध्ये, सरळ बोलवून घ्यायचं मला. आज तुम्ही असतात तर आपण सगळे एकत्र राहिलो असतो. खूप धमाल केली असती आपण. आता तर तुमच्याशी खेळायला माझं बाळ येत आहे. आय मिस यू पप्पा. पप्पा आय मिस यू. मम्माने असं का केलं पप्पा? पप्पा आय लव्ह यू. कशी आहेस ग बाय? बरी आहे, बस ना. अगं बदा, माझा शिरा आणलाय तुझ्यासाठी. आई, मनीष कसा आहे ग? अगं छान आहे. तो अगदी चिडलाय माझ्यावर? नाही ग, अजिबात नाही. आला होता आपल्याकडे आज, जेवूनच गेला मग तो. अगं पण तू कशी आहेस? तुला इथे काही त्रास वगैरे नाही ना? अगं आई, इथले लोक इतके चांगले आहेत ना, खूप काळजी घेतात माझी. आणि मम्मा तर इतका करतात. इरावती सुद्धा अधूनमधून विचारते. इरावती कोण? इरावती मम्माची डॉक्टर सोळंकींची मुलगी. असं असं. छान आहे ग इथलं सगळं वातावरण, पण मनीषचा सारखा विचार येतो ग. त्याची तू नको काळजी करूस. ज्योत्स्नाबाई म्हणत आहेत की डिलिव्हरी नंतर तुला आणि बाळाला त्या तिकडे घेऊन जाणार आहेत. पण तुला काय वाटत? आई, मी
इथे आले ना म्हणून मनीष इतका चिडला होता. आता त्याला जर का कळलं की मी बाळाला घेऊन मामाकडे जाणार आहे त्याचा तर संयमच तुटेल. हेच मला खपत नाही बघ. वाटत तुला स्थळ बघताना आमचीच फार घाई झाली. तुला मात्र दोन्ही बाजूनी त्रास. नाही का आई. अगं मी अगदी मजेत आहे. मनीष खूप चांगला आहे. माझी खूप खूप काळजी घेतो तो. संयमी बाळगतो. पण ममाच्या बाबतीत मात्र आई त्यांच्या वागण्यातलं ते जे प्रेम आहे ना ते दिसतच नाही त्याला. काही बाळाचा जन्म झाला ना की सगळं चांगलं होईल.